मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीचा पाठ, चतुर बिरबल. एकदा शिवराम आपली गाय घेऊन बाजारात निघाला हे त्याच गावच्या शंकरने पाहिले. शंकरच्या मनात कपट आले. तो शिवरामच्या मागोमाग चालू लागला. वाटेत त्याने दांडगाईने शिवरामची गाय आपल्या ताब्यात घेतली आणि ती आपलीच म्हणून तो बाजारात विकायला नेऊ लागला. गाय कुणाची होती? गाय कुणी बळजबरीने घेतली? बिचारा शिवराम राजधानीत आला आणि त्याने अकबर बादशहांकडे तक्रार केली. बादशहाने ते प्रकरण बिरबलाकडे सोपवले. बिरबलाने सर्व हकीकत ऐकून घेतली. शिपायाला पाठवून शंकरला गाय घेऊन दरबारात येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी दोघेही दरबारात आल्यावर बिरबलाने शंकरला विचारले, काय रे ही गाय कुणाची? तो म्हणाला, सरकार ही गाय माझी आहे. हा माझ्यावर उगाच चोरीचा आळ घेत आहे. ते ऐकून बिरबलाने शिवरामला गायीचे नाव विचारले. त्याने हरणी असे तिचे नाव सांगितले. त्यावर बिरबल म्हणाला, सांगा बरं मुलांनो, गायीचे नाव काय होते? अगदी बरोबर. तुम्ही आता 50 पावलं दूर जाऊन उभे राहा आणि दोघही हरिणी म्हणून या गाईला हाक मारा. त्याप्रमाणे ते दोघे 50 पावले दूर गेले. दोघांनीही गाईला हाक मारली. त्याबरोबर ती गाय सरळ शिवरामच्या जवळ येऊन उभी राहिली व त्याच्या अंगाला आपले अंग घासू लागली. ते पाहून बिरबलला खरा मालक कोण व खोटा मालक कोण ते समजले. आणखीन खात्री करण्याकरिता तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही दोघं पाठ फिरवून सरळ चालू लागा. एक उजव्या बाजूनं आणि दुसरा डाव्या बाजूनं. त्याप्रमाणे ते दोघे चालू लागतात. गाय सरळ शिवरामच्या मागोमाग निघाली. सांगा मुलांनो, गाय कुणाच्या मागे गेली? अगदी बरोबर. शिक्षा कुणाला झाली असेल? अगदी बरोबर. या पाठातून आपल्याला काय शिकायला मिळते? अगदी बरोबर.